सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी आज तागायत एकूण 22 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी आज रोजीपर्यंत एकूण 22 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून 7 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये रणजित सिंह नाईक निंबाळकर भारतीय जनता पार्टी, संदीप खरात अपक्ष, विजयसिंह मोहिते पाटील नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, धैर्यशे मोहिते पाटील नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, संतोष बाळासाहेब बिचकुले RPI, भाऊसाहेब सुखदेव लिगाडे अपक्ष आणि गणेश अशोक चौगुले अपक्ष. तर सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी 16 एप्रिल रोजी 10 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये राम विठ्ठल सातपुते भारतीय जनता पार्टी, संस्कृती राम सातपुते भारतीय जनता पार्टी, परमेश्वर पांडुरंग गेजगे अपक्ष, श्रीदेवी फुलारे अपक्ष, विजयकुमार उघडे अपक्ष, दगडू घोडके अपक्ष, विद्या दुर्गादेवी मौलप्पा कुरणे अपक्ष, राहुल बनसोडे अपक्ष, अण्णा मस्के अपक्ष, रविकांत बनसोडे RPI पार्टी गट ऑफ इंडिया ए. सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी आज रोजीपर्यंत एकूण 22 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.